इकडे पाहू गाडे पोकरणारी आणि याचं रिॲक्शन या औषधीचं अशा प्रकारचं आहे की खाल्ल्यानंतर पूर्ण मागून त्याचं ते पोट फाटलेलं आहे आणि विष्ठा बाहेर आलेली आहे. पूर्णतः म्हणजे त्याच्यात आता काहीही जीव शिल्लक नाही. त्यानंतर आपण या झाडावरची सुद्धा बघू, या झाडावर सुद्धा लटकलेली आहे. जवळजवळ तीन टाईपची अळ्या या प्लॉटवर आपल्याला दिसून येतील. हेलोएथिस आहे, टोबॅको कॅटरपिलर आहे आणि आर्मी बॉलवर्म सुद्धा आहे. याच्यावर तीन टाईपचे आहेत, बारीक अडी आणि मॅच्युअर्ड स्टेजची सुद्धा अडी आपण इथं बघितलेली आहे जवळपास. अडी आली पाहिजे त्याच्यात 12 जवळपास 24 तासात आहे. 24 तासात सगळ्या अड्या लटकलेल्या आहेत. पद्धत आहे ते मग आपण पाहतो. अर्धा भाग जवळजवळ काळा पडलेला आहे या अळीचा, अर्धा भाग काळा आहे आणि अर्धा फक्त अर्धा हिरवा आहे. बटन लगे खड़े हो जाओ. ऑर्गॅनिक लार्विसाइड स्टिकर सोबत फवारलेला आहे. हे पूर्णतः लटकलेली अडी जवळपास मॅच्युअर स्टेजची अडी आहे. आपण पाहू शकतो हे पूर्णतः मेलेली आहे, पूर्ण लटकलेली आहे. काल प्रात्यक्षिक घेतलेला आहे, त्या प्रात्यक्षिकचे रिपोर्ट आज आपण बघितले. जवळपास तीन टाईपच्या अळ्या होत्या, तिन्ही टाईपच्या अळ्या 100% अशी एकही अळी आपल्याला कुठेही जिवंत दिसत नाही आहे. आणि 100% ज्याला आपण रिझल्ट म्हणून ऑर्गॅनिक मटेरियल आपण काल फवारलेलं होतं. ऑर्गॅनिक लार्विसाइड 20 ml सोबत स्टिकर 5 ml अशी फवारणी करून आपण या शेतात जवळपास एका झाडावर 4 ते 5 अळ्या कालपर्यंत दिसत होत्या. आज सगळ्या लटकलेल्या आहेत, आज कुठलीही अडी जिवंत नाही. सुपर बघितलेलंच आहे. ठीक ठीक.